बृहन मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी। मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये। नमस्कार बालमित्रांनो, कोविड-19 या काळात ऑनलाईन शिक्षणामध्ये तुमचं स्वागत आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे व्हर्च्युअल स्टुडिओ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। त्या उपक्रमाअंतर्गत ही एक स्लाइड व्हिडिओ आणि PPT तुमच्यासमोर मी सादर करत आहे। चला तर पाहूया आपला हा व्हिडिओ। Students, your subject is maths, your standard is 6. Today we are going to see integers. Aaj apan pahnar integers manje purnank sankhya. Tumcha swagat ahe, mi ahe tumchi teacher Sampada Sadghare. Paha balanno, integers manje purnank sankhya apan pahat ahot. नंबर्स म्हणजे संख्या आपण पाहूया। हा आपण संख्या पाहत आहोत, आपल्या समोर आपण लिहिल्या आहेत 1, 2, 3। त्याच्यानंतर काही अंक मोजले की येतात 10, त्यापुढे काही अंक आपण मोजले की येतात 50, त्याच्या पुढे 100, 100 नंतर 200, 300, 1000, 10,000, 20,000, 50,000, 52,137 आणि इथेच या संख्या संपतात का? नाही, तर अशा असंख्य संख्या आहेत ज्या आपण मोजतो, अमर्याद संख्या आहेत ज्या आपण मोजतो। आता या ज्या संख्या आपण मोजतो यांना याच्यानंतर तुम्हाला मी काही खाली दुसऱ्या संख्या दिल्या आहेत। हा वर दिलेल्या संख्या आणि खाली दिलेल्या संख्या यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का? पाहताना बघा तुम्हाला काही फरक दिसतोय का? हो, एक फरक आहे। कोणता फरक आहे? तर एकच्या आधी आपण शून्य लिहिलेला आहे। बघा, एकच्या आधी शून्य लिहिलेला आहे आणि खाली दिलेल्या पट्टीतील संख्या या शून्यापासून सुरू झालेल्या आहेत। म्हणजे एकच्या आधी असतो शून्य, शून्याच्या पुढे सर्व संख्या, अमर्याद संख्या, जसं आपण पहिलंच बोललो लाखो करोडो अमर्याद संख्या आपण मोजतो, हो की नाही? मग वर ज्या संख्या आहेत ज्या एक पासून सुरू होतात या सर्व संख्या आहेत नॅचरल नंबर्स। नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या। वरच्या ज्या एक पासून सुरू झालेल्या संख्या आहेत यांना आपण नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या असे म्हणतो। आणि ज्या संख्यांची सुरुवात शून्यापासून होते, शून्यापासून ज्या संख्यांची सुरुवात होते त्या संख्यांना आपण म्हणतो होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या। मग या नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आपण इयत्ता 5 मध्ये पाहिलेल्या आहेत। आता आपण संख्यांचा एक वेगळा प्रकार पाहणार आहोत। आपण 6वीत आलो आहोत आणि संख्यांचा एक प्रकार आपण पाहत आहोत। बघा, इंटीजर्स। इंटीजर्स म्हणजे काय? तर बघा, या इंटीजर्स मध्ये कोणकोणत्या संख्या येतात? इंटीजर्स मध्ये येतात पॉझिटिव्ह नंबर्स। पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे कोणते? तर 1, 2, 3, 4, 10, 50, 10,000, 1 lakh, 10 lakh, 1 crore म्हणजेच ज्या संख्या आपण सहज मोजतो या सगळ्या संख्या पॉझिटिव्ह नंबर, नैसर्गिक संख्या पॉझिटिव्ह नंबर्स या इंटीजर्स मध्ये येतात। अजून इंटीजर्स मध्ये काय येतं? इंटीजर्स म्हणजे पूर्णांक संख्या। या पूर्णांक संख्यांमध्ये आपण पाहिल्या धनसंख्या आहे। अजून त्याच्यात काय आहे? तर अजून त्याच्यामध्ये समावेश होतो झिरोचा, झिरोचा समावेश होतो। आणि एक नवीनच संख्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत। बघा, झिरोच्या खाली आपण गेलो, झिरोच्या खाली आपण गेलो, जसं बघा फ्रीजचं तापमान आहे, फ्रीज मध्ये वरती फ्रीजर असतो, हा फ्रीजर जो असतो या फ्रीजरचं तापमान 0 अंशाच्या खाली असत। मग हे तापमान आपण कसं मोजतो? तर हे तापमान आपण ऋण संख्या
म्हणजे निगेटिव्ह नंबर्स मध्ये मोजतो. थंड हवेचे प्रदेश जिथे बर्फ पडतो या बर्फाळ प्रदेशांचं हवामान सुद्धा कसं असतं, ऋण असतं. ऋण संख्यांमध्ये दर्शवलं जातं. ऋण संख्या म्हणजे शून्यापेक्षाही कमी किंमत असलेली संख्या, शून्याच्याही खाली असलेली संख्या. मग ही संख्या कोणत्या या संख्या? तर जसं आपण 1, 2, 3 म्हणतो तशाच असतात, परंतु या संख्यांच्या मागे ऋण म्हणजे वजा हे चिन्ह लागलेलं असतं. बघा, -1, -2, -3 या संख्या सुद्धा अमर्याद असतात. जशा आपण पॉझिटिव्ह नंबर्स बघितले तसेच ऋण नंबर्स सुद्धा कसे असतात, अमर्याद असतात. फक्त त्या नंबर्सच्या पुढे काय असतं, ऋण संख्या दर्शवलेली असते. आता बघा, तुमच्या समोर मी एक पट्टी ठेवलेली आहे आणि त्या पट्टीमध्ये तुम्हाला एक नवीन माहिती वाचायला मिळणार आहे. काय दिली आहे बरं नवीन इन्फॉर्मेशन? तर पॉझिटिव्ह नंबर्स 0 अँड निगेटिव्ह नंबर्स टुगेदर फॉर्म अ ग्रुप ऑफ नंबर्स कॉल्ड द ग्रुप ऑफ इंटीजर्स. ओके, पॉझिटिव्ह नंबर्स इंटीजर्स कशाला म्हणतात? तर पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे धनसंख्या, 0 म्हणजे शून्य आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्या. या तिन्ही एकत्र येऊन त्यांचा जो समूह तयार होतो त्या समूहाला इंटीजर्स म्हणजे पूर्णांक संख्यांचा समूह असे म्हटले जाते. मग इंटीजर्स मध्ये कोणकोणत्या संख्या असतात? बघा, तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. इंटीजर्स मध्ये पॉझिटिव्ह संख्या म्हणजे धनसंख्या, 0 म्हणजे शून्य आणि निगेटिव्ह संख्या म्हणजे ऋण संख्यांचा समावेश होतो. बघा, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे दाखवलेलं आहे. नॅचरल नंबर्स नंतर आपण घेत पाहिल्या पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स. नॅचरल नंबर्स आणि होल नंबर्स मध्ये फरक एवढा आहे की नॅचरल नंबर्स मध्ये शून्याचा समावेश नाही, पण होल नंबर्स मध्ये शून्याचा समावेश आहे. होल नंबर्स मध्ये आपण शून्यापासून सुरुवात करतो आणि आता आपण ज्या पाहिल्या त्या इंटीजर नंबर्स पूर्णांक संख्या याच्यामध्ये अजून कशाचा समावेश केला आहे? तर इंटीजर नंबर्स मध्ये धनसंख्या आहेतच, नॅचरल नंबर आहेतच, होल नंबर म्हणजे शून्य सुद्धा आहे आणि ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर सुद्धा इंटीजर नंबर्स मध्ये समावेश केलेले आहे. इंटीजर नंबर्स मध्ये धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या आहे. बघा, आता आपण बोलताना बोलतोय की धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या, पण जेव्हा आपण संख्या रेषेवर ही संख्या दाखवणार तेव्हा कसं दाखवणार? बघा, संख्या रेषा बघा तुमच्या समोर मी ठेवलेली आहे. बघा, मध्ये दिलेलं आहे तुम्हाला शून्य. शून्य आहे ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू. शून्य हा आहे ओरिजिन म्हणजे आरंभ बिंदू आहे. या शून्याच्या उजवीकडे आहेत धनसंख्या पॉझिटिव्ह नंबर्स. ब्ल्यू कलर मध्ये तुम्हाला जे दाखवले आहेत ते आहेत पॉझिटिव्ह नंबर्स आणि शून्याच्या डावीकडे रेड कलर मध्ये तुम्हाला जे दाखवले आहेत ते आहेत निगेटिव्ह नंबर्स. म्हणजेच जेव्हा आपण नंबर लाईन दाखवतो तेव्हा नंबर लाईन पाहताना पहिले आपल्याला निगेटिव्ह नंबर्स दिसतात, मधोमध शून्य दिसतो आणि पुढे आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स दिसतात. शून्यापासून सुरुवात होते. शून्य हा आरंभ बिंदू, सुरुवातीचा बिंदू म्हणजेच ओरिजिन आहे. शून्याच्या उजवीकडे पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे धनसंख्या आहे आणि शून्याच्या डावीकडे ऋण संख्या म्हणजे निगेटिव्ह नंबर्स आहेत. लक्षात घ्या, शून्याच्या पुढे उजवीकडे ज्या संख्या आहेत त्यांची किंमत शून्यापेक्षा जास्त आहे. शून्याच्या उजवीकडे असलेल्या धनसंख्यांची किंमत शून्यापेक्षा जास्त आहे, पण शून्याच्या डावीकडे असलेल्या ऋण संख्यांची किंमत मात्र शून्यापेक्षा कमी
आहे. शून्यांच्या डावीकडे असलेल्या ऋण संख्यांची किंमत मात्र शून्यापेक्षा कमी आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट, आता मी तुम्हाला किमतीबद्दल सांगितलं हो की नाही, की शून्यापेक्षा धनसंख्या या किमतीने मोठ्या आहेत आणि शून्यापेक्षा ऋण संख्या या किमतीने लहान किंवा कमी आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट बघा, इट इज नॉट नेसेसरी टू राईट प्लस बिफोर पॉझिटिव्ह नंबर्स. ज्या धनसंख्या आहेत त्यांच्या पुढे आपल्याला प्लस किंवा धन हे चिन्ह लिहिण्याची गरज नाही. नुसतं 1, 2, 3 लिहिलं तरी आपल्याला कळतं की त्या धनसंख्या आहेत. पण बट वी मस्ट राईट मायनस बिफोर निगेटिव्ह नंबर. पण निगेटिव्ह नंबरच्या आधी मात्र मायनस हे चिन्ह आपल्याला लिहावंच लागेल, तरच ती संख्या निगेटिव्ह आहे ऋण आहे हे आपल्याला कळेल. जर तिथे ऋण चिन्ह नसेल तर आपण समजणार की ती धनसंख्या आहे. त्यामुळे ऋण संख्या दाखवताना ऋण संख्येच्या मागे मायनस वजा हे चिन्ह दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, ही झिरो डज नॉट हॅव एनी साईन. झिरोला प्लस किंवा मायनस हे कोणतंही चिन्ह नसतं. झिरो नुसता झिरो असतो, तो प्लस नसतो आणि मायनसही नसतो. ओके, पुढे जाऊया. बघा, तुम्हाला एक संख्या रेषा पुन्हा दाखवलेली आहे आणि तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे. कोणता दिलाय बघा, शो द नंबर्स -7 and +8 ऑन द गिव्हन नंबर लाईन. आता या दिलेल्या संख्या रेषेवर तुम्हाला दोन संख्या दाखवायला सांगितलेल्या आहेत. पहिली संख्या आहे -7 आणि दुसरी संख्या आहे +8. आता बघा, -7 आपल्याला कुठे शोधायचं आहे, शून्याच्या डावीकडे. शून्याच्या डावीकडे -7 दिसेल बघा. हा पहा, शून्याच्या डावीकडे आपण पाहिला -7. ओके नाही, हा आहे -7 आणि हा आहे +8. बघा, जसं सांगितलं आहे की 1 पुढे प्लस हे चिन्ह नसलं तरी चालतं, पण मायनस ऋण संख्येच्या पुढे मायनस हे चिन्ह आवश्यकच आहे. आता हे दोन्ही अंक तुम्ही संख्या रेषेवर पाहिलेत, तुमच्या लक्षात आलं की जर आपल्याला मायनस संख्या शोधायची असेल तर ती शून्याच्या डावीकडे शोधली पाहिजे आणि प्लस संख्या शोधायची असेल तर ती शून्याच्या उजवीकडे शोधावी लागेल. क्लासिफाय द गिव्हन नंबर्स ऍज पॉझिटिव्ह नंबर अँड निगेटिव्ह नंबर्स. दिलेले जे अंक आहेत त्यांचं पॉझिटिव्ह नंबर म्हणजे धनसंख्या आणि निगेटिव्ह नंबर्स म्हणजे ऋण संख्यांमध्ये विभागणी करा. बघा कोणत्या कोणत्या संख्या दिल्या आहेत, 11, -25, -4, +7. एक टेबल दिलेला आहे तुम्हाला, पहिलं लिहिलं आहे पॉझिटिव्ह नंबर्स आणि दुसऱ्या विभागात लिहिलं आहे निगेटिव्ह नंबर्स. आता आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स पॉझिटिव्ह ठिकाणी लिहायचे आहेत आणि निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह रकान्यात लिहायचे आहे. 11 हा नंबर कसा आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? इट इज अ पॉझिटिव्ह नंबर. -25 इट इज अ निगेटिव्ह नंबर. -4 इट्स निगेटिव्ह नंबर. अँड +7 इज अ पॉझिटिव्ह नंबर. ओके, वी विल मूव अहेड. आता मी तुम्हाला देते होमवर्क, सॉल्व question 2 and question 3 गिवन ऑन page number 15 ऑफ युअर मॅथ्स टेक्स्टबुक. तुमच्या गणिताच्या पुस्तकातील page number 15 question 2 and question 3 प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा तुम्हाला सोडवायचा आहे. ओके बाळांनो, असाच अभ्यास करत राहा, घरात राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. बाय बाय चिल्ड्रन, टेक केअर, बी सेफ, हॅव अ नाईस डे.